तर आज मी बनवली आहे सुंदर अशी तिळाची पोळी। तुम्हाला ही आवडते का तिळाची पोळी? आणि त्याचप्रमाणे आता चालू आहे थंडीचे दिवस, तर ही पोळी खूप पौष्टिक असते। तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीनच व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा मी तिळाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत। रेसिपी तुम्हाला पुढे भेटेलच, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल। तर हे आहे कृष्णीसाठी दूध। आता संध्याकाळचे 6 वाजले आणि क्रिस्पी पिणार आहे दूध। आणि आज मी बनवणार आहे क्रिस्पीसाठी वटाणा आणि पालकची भाजी टाकून मसाले भात म्हणजे खिचडी भात। आणि आमच्यासाठी बनवणार आहे मी तिळगुळाची पोळी। तर माझ्या एका सबस्क्रायबरची रिक्वेस्ट होती की तिळगुळाची पोळीची रेसिपी दाखवा तुम्ही कशी बनवतात ते। तर आमच्याकडे तिळगुळाची पोळी मी नाही खाल्लेली आज, म्हणजे आमच्याकडे नाही बनवत शक्यतो। तर संक्रांतीच्या वेळी आमच्याकडे पुरणपोळी बनवली जाते आणि संक्रांतीच्या वेळी मी जे तिळगुळाचे लाडू बनवते त्याच्यासाठी सारण बनवून ठेवलेलं। तर झालं काय, मी आजारी पडली आणि मग ते सारण तसंच राहिलं। तर मी ते डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं, कारण ते आपण 1-1.5 महिना तरी स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते वापरू शकतो। तर त्याच्यामुळे मी ते स्टोअर करून ठेवलेलं आणि आता मला जरा असं फ्रेश वाटतंय। तर म्हटलं त्याला त्यांची एक रिक्वेस्ट होती, तर आपण आज तिळगुळाची पोळी पण बनवूया, त्यांना पण दाखवूया की मी कशी तिळगुळाची पोळी बनवते। आणि त्याचप्रमाणे क्रिस्पीसाठी मी बनवणार आहे खिचडी, तर ती पण रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत। आणि इथे बघा क्रिस्पी बसली आहे एकदम छान छान टोपी घालून। आता थोडीशी थंडी कमी झाली आहे, परंतु क्रिस्पीसारखीला वाजतेच थोडी थोडी थंडी। आणि त्यात पण तिळगुळ घेऊन बसली आहे खायला, म्हणजे हे जे व्हाईटवाले आहेत आपल्याला दुकानामध्ये भेटतात ते हलवे घेऊन बसली आहे ती खायला। हे आणले होते तिचे दागिने बनवण्यासाठी। तर चला तुम्हाला रेसिपी पण दाखवते आणि क्रिस्पीची गंमत पण बघायला भेटेल तुम्हाला। तर आता पहिल्या क्रिस्पीला मी दूध पाजते आणि त्याच्यानंतर पुन्हा भेटूया। तर आज आत्ता मी बनवणार आहे क्रिस्पीसाठी खिचडी। तुम्हाला त्याचं मटेरियल दाखवून देते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मी आज क्रिस्पीच्या खिचडीमध्ये काय काय टाकणार आहे। सगळ्या सीजनेबल भाज्या आहेत, म्हणजे गाजर भेटतं, पालक भेटते आणि वाटाणा भेटतो। तर या सर्व मिक्स करून मी तिच्यासाठी बनवणार आहे खिचडी। तर चला तुम्हाला मटेरियल दाखवते। पहिले मी इथे मूग डाळ आणि तांदूळ भिजत घातला आहे। क्रिस्पीसाठी मी इंद्रायणीचा तांदूळ वापरते। ज्यांच्याकडे लहान मुले असतील त्यांच्यासाठी इंद्रायणी तांदूळ हा बेस्ट आहे मुलांसाठी, छोट्या मुलांना। तो खायला पण खूप छान असतो आणि 6 महिन्यांच्या नंतर त्याची पेजही खूप छान होते। तर इथे मी घेतलेला आहे वाटाणा, इथे आहे पालक, इथे आहे टोमॅटो, गाजर, मिरची आणि लसूण। तर हे सर्व मिश्रण मिक्स करून मी बनवणार आहे तिच्यासाठी खिचडी भात। तर आता मी क्रिस्पीची खिचडी इथे बनवायला ठेवली आहे, कुकरला लावली आहे म्हणजे। आणि आता मी बनवणार आहे तिळगुळाची पोळी। तर तिळगुळाच्या पोळीसाठी मी जसं तुम्हाला बोलली की मी ऑलरेडी सारण बनवून ठेवलेलं होतं, हे पोळीसाठी नाही, मी लाडूसाठी बनवलं होतं। तर त्याचं एक माप सांगते, तर याच्यामध्ये मी घेतलेली होती 2 वाट्या छोट्या वाट्या तीळ घेतलेले, त्याच्यामध्ये 1 वाटी घेतलेले शेंगदाणे आणि हे दोन्ही पण व्यवस्थित भाजून घेतलेलं वेगवेगळं। आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1.5 वाटी मी गूळ टाकला, तर त्याचं असं मिश्रण तयार झालंय तुम्ही बघू शकता। थोडंसं लाडू वळतील या टाईपमध्ये मिश्रण तयार झालंय आणि याच्यात बनवायच्या आहे आपल्याला पोळ्या। तर आता त्याच्यासाठी थोडंसं वेगळं पीठ मळावं लागतं, तर मी तुम्हाला पीठ कसं मळायचं ते दाखवून देते। तर पीठ मळताना आपल्याला एक वेगळी स्टेप करायची आहे, आपण जे नॉर्मली चपातीसाठी पीठ मळतो तर त्याच पद्धतीने, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे बेसन पीठ आणि थोडंसं मोहन टाकायचं आहे तेलाचं मोहन। याच्यामुळे तिळाची पोळी एकदम खुसखुशीत होते। पोळी आपण 7 ते 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो आणि खाऊ शकतो। चला तर मग मी तुम्हाला दाखवते की पीठ कसं मळणार आहे। आता यासाठी पीठ मळताना आपल्याला
त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं बेसन पीठ आणि मीठ, आणि मी तेलाचं मोहन गरम करून घेतलेलं आहे, तर कडकडीत मोहन जे असतं तसं टाकायचं आहे. याच्यामुळे पोळीला छान क्रिस्पीपणा येतो आणि पोळी खूप कुरकुरीत अशी लागते. तर मी आता याच्यामध्ये मिक्स करत आहे तेलाचं मोहन, आणि ते सर्व पिठामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग त्या पिठाचा आपल्याला बनवायचा आहे एक छानसा गोळा. आणि पीठ मळताना पीठ पातळ होऊन द्यायचं नाही आहे, कारण त्याच्यामुळे जे आपण सारण भरणार आहोत ते बाहेर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडासा घट्टसर गोळा बनवायचा आहे. याच्यामुळे तिळपोळी खूप खुसखुशीत आणि मस्त होते. त्याचप्रमाणे आपल्याला पोळी लाटतानाही सारण बाहेर येत नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पीठ आपल्याला पातळ होऊन द्यायचं नाही आहे. आता मी व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहे, जेवढं पाणी लागेल तेवढं टाकून, आणि त्याच्यानंतर पोळ्या बनवायला घेणार आहे. तर हे पीठ आपल्याला साधारणतः 20 मिनटे भिजून द्यायचं आहे, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तिळपोळी बनवायला घ्यायची आहे. म्हणजे पीठ भिजल्यानंतर तिळपोळी खूप छान होते. आता इथे माझं पीठ मळून रेडी आहे. आता मी हे 20 ते 25 मिनिट भिजून देणार आहे, आणि माझं पीठ इथे भिजलेलं आहे 20-25 मिनटे. आता मी पोळपाटाला तेल लावून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पुन्हा थोडंसं पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे, कारण पिठाला एक वेगळाच लेअर तयार होतो 20 मिनटे ठेवल्यानंतर. तर आता माझी एक पोळी बनून झालेली आहे. दुसरी पोळी मी बनवताना तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे. तर हातामध्ये जी वाटी आहे त्याप्रमाणे वाटी बनवून घ्यायची आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सारण. तर ही वाटी बनवताना त्याच्यामध्ये सारण भरून व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे, आणि त्या वाटीच्या चारही 4-5 ज्या लेयर कडेच्या कडा असतात त्या आपल्याला एकदम मिळवून घ्यायच्या आहे. आणि अशा प्रकारे जसं माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे वरती एक्स्ट्राचं जे पीठ येतं ते काढून घ्यायचं आहे. आणि हा गोळा आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित हाताने थोडासा प्रेस करून पोळी लाटायला घ्यायची आहे. तर ही पोळी लाटताना आपल्याला जास्त काही त्रास होणार नाही आहे, कारण खूप व्यवस्थित असं पीठ आणि सारण बनलेलं असलं की व्यवस्थित पोळी बनते, तुम्ही बघू शकता. आणि पोळी बनवताना सगळ्या साईडने व्यवस्थित लाटली गेली पाहिजे याचा विचार करायचा, कारण एका साईडला जाड आणि एका साईडला पातळ असं होऊन द्यायचं नाही आहे, मग ते खाताने वेगळंच लागतं. तर सगळ्या साईडने व्यवस्थित लाटलेली असली की भासतेही व्यवस्थित आणि खायलाही छान लागते. तर आता माझी पोळी लाटून तयार आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी पोळी झालेली आहे. आणि पोळी तव्यावरती टाकल्यानंतर आपल्याला लगेचच 15-20 सेकंदामध्ये थोडीशी हलवून घ्यायची आहे, कारण त्याच्यामध्ये गूळ असतो सारणामध्ये आणि तो चिपकला जाण्याची शक्यता असते तव्याला. तर त्याच्यामुळे थोडीशी आपण हाताने हलवून घ्यायची आहे. मी तुम्हाला आता व्यवस्थित पोळी भाजताना कशी दिसते ते दाखवणार आहे. मी आता तर आता इथे मी केली आहे उलटी. बघा, कुठेही पोळी चिपकली नाही तव्याला, कारण मी सुरुवातीला जेव्हा तव्यावरती टाकली तेव्हा हाताने हलवून घेतली होती थोडीशी पोळी. आणि आता मी त्याच्यावरती तेल टाकून व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे. तुम्ही यासाठी साजूक तुपाचाही उपयोग करू शकता. आणि बघा किती सुंदर अशी आपल्याला तिळाची पोळी दिसते, आणि त्याचप्रमाणे खायलाही तितकीच छान लागते. आणि हिवाळ्यामध्ये ही पोळी निश्चित खाल्ली पाहिजे. तर आता माझ्या जवळजवळ 3-4 पोळ्या बनून रेडी आहेत. तर आता बघूया क्रिश्वी आणि क्रिश्वीच्या बाबांचं किचनमध्ये मागे काय चालू आहे. काय बघायचंय क्रिश्वी तुला? म्याऊ. कुठे लागते? आता बघा क्रिश्वीला किती समजतंय ते. तिला हे समजतंय की म्याऊचा व्हिडिओ लॅपटॉपवरती लागतो, आणि आपण जसे बोटं वगैरे फिरवतो त्या टाईपमध्ये ती त्याच्यावरती बोटं पण फिरवते. होतंय का चालू? हां होतंय की नाही?
नाही होत मग आता कुठे बघणार तू म्याव इथे आता ही बाबांना लाडी गोडी लावणार आहे जा लवकर चार्जर घेऊन ये जा पटकन कुठे तिला माहिती चार्जर व्यवस्थित जाईल तुटून फुटून उचल सगळं खालचं उचल जरा अरे चार्जर आता कसं लावायचं कुठे लावायचं काय ग आता तुम्ही बघितलंच असेल क्रिश्मीने चार्जरही आणलं आणि लॅपटॉपवरती व्हिडिओ पण लावून घेतलेत आता ती व्हिडिओ बघणार आहे आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.